स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. कसे आहात? तर चला आता झालं मुलांचं. हे बघा, मुलांनी खाल्ली तंदुरी आणि अशी खावं लागतं, बिलकुल हड्ड्या दिसून राहिल्या त्याच्या. आता आजचा बेत आहे नॉनव्हेजचा, म्हणजे आजचा स्वयंपाक नॉनव्हेजचा आहे. माझ्यासाठी व्हेज भाजी मस्त वांग्याचं केलंय बरीत मी. आणि हे बघा तंदूर खाताया. नॉनव्हेज खाणाऱ्याला ना काही नाही, कसंही कशाही पद्धतीने आवडतं, पण न खाणाऱ्याला मोठं थोडंसं अडचण होतं. वासण्यासमोर थोडंसं मला आता झाली सवय, मुलं नेहमी खातात तर आता सवय होऊन गेली त्या गोष्टी. तर चला आता आमचा नॉनव्हेजचा स्वयंपाक तुम्हाला थोड्या वेळात दाखवते काय काय आहे. तर नॉनव्हेजचा स्वयंपाक ना हे फास्ट होतो, जसा आपला साध्या स्वयंपाकला खूप वेळ लागतो, पण हा स्वयंपाक खूप पटकन होतो. नाही करायचा ना, आवडता पण असतो. कबीरला आवडत नाही असं गोड धोड नाही आवडत. मला आणि सानलला आवडतं गोड. याला आवडतं काय आवडतं? याला तिखट. चला आता तर आमचा चालू आहे डान्स, आणि आम्ही दोघांना खूप डान्सची आवड आहे. आम्ही लग्न असो, घरातले कार्यक्रम असो, आम्ही दोघंजण खूप डान्स करतो बाहेर. आणि आता सम्राट आला आहे तर सम्राट खूप आग्रह करत आहे, कारण का हे कॅमेऱ्यासमोर तुम्हाला माहीत जास्त येत नाही, पण आज पहिल्यांदा तो म्हणजे जी आजी थोडंसं डान्स करा. तर बघा आमचा डान्स चालू आहे. शांताबाई गाणं अजून बरेचसे दोन तीन गाणे होते त्याच्यावर डान्स चालू आहे. मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल. गाण्याच्या आवाजासाठी म्यूट केलं, कारण का कसं आहे ना झिंग 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 झिंगाट चालू आहे, त्याच्यावर डान्स चालू आहे. खूप एन्जॉय मस्ती केली आम्ही सगळ्यांनी डान्स करताना. आणि 30+ यांना बाहेर हे कधीच जात नाही, मित्रासोबत त्यांना आवडत नाही, ते घरातच मुलांसोबत आवडतात. तुम्ही बघितलं असेल बरेचसे लग्नाचे वाढदिवस कोणचे असो, आम्ही फॅमिलीसोबतच आम्हाला एन्जॉय करायला आवडतं. तर आम्ही सगळ्यांनी डान्स करू आणि हापसी डान्स म्हणतो आम्ही, हे हापसी डान्स करतात. यांना जर एखाद्या वेळेस मजा करायची असली तर हापसी डान्स करतात. ते हे बघा सम्राट आणि सानन तर खूप एन्जॉय करतो, थकले हे लवकर थकून जातात. त्यांना तब्येत नव्हती बरी त्यांची, थोडीशी त्यांना थोडंसं मामुलीचं टेम्परेचर होतं त्यामुळं. पण आता मुलं एवढे जण आग्रह असल्यामुळे त्यामुळे थोडंसं मग डान्स करतातच ना सगळ्यांसोबत. तर चालू आहे आमचा डान्स असा, बरेचसे गाणे शांताबाई. आता हे बघा झिंगाटचं पुन्हा चालू आहे, झिंग झिंग झिंगाट गुडघ्या रं बाशिंग. तुम्ही गाणं पाहून ओळखत असेल. आणि बघा मी सगळे डान्स करते, ते येतच नव्हते कॅमेऱ्यासमोर, पण सम्राटनी आणलं त्यांना, नाहीतर त्यांना आवड. तुम्हाला माहीत आहे ते खूप व्हिडिओमध्ये कमी असतं. आम्ही खूप मस्ती डान्स मज्जा केली. आणि मेघा वहिनीला बरं नव्हतं त्यामुळं ती आली नाही, नाहीतर ती आली असती तर खूप मज्जा आली असती सगळ्यांना, खूप मस्ती धमाल. यांना आम्हाला नेहमी सवय फॅमिलीमध्ये जास्त वेळ घालवायचा, इकडे तिकडे घातल्यापेक्षा फॅमिली बरं. तर बघा आज खरंच खूप एन्जॉय, खूप मस्त. आणि नवीन वर्षाची सुरुवात आमची खूप झाली. हे बघा सम्राट त्याचा मामा आणि सम्राटही असा नाचतो मेघा वहिनीसोबत. खूप मेघा पण खूप सुंदर डान्स करते, तुम्ही बघितलं असेल माझ्यासोबतचा तिचा जुना डान्स. आता हे बघा आम्ही कबीरला इतका आग्रह करत आहे डान्स करायसाठी, पण तो ऐकतच नाही. कबीर कसा खूप म्हणजे कॅमेऱ्यासमोर येत नाही, त्याला खूप खूप शरमतो तो. हे बघा तो समोर येतच नाही. त्याला खूप यांनी पकडलं आणि म्हणाले नाही तुला डान्स करावंच लागेल. पण कबीर काही ऐकायला रेडी नव्हता. शेवटी तो आलाच नाही, केलाच नाही. मग सांडणं म्हणाले राहू दे म्हणे मामा, मी करू, आपण करू म्हणे दोघं जणं. तर मग हे आपल्या सपना चौधरीचं गाणं आहे त्यारे आखू काय क्या जल, तर त्याच्यावर डान्स करत आहे सानन आणि सानंदचे मामा. आणि माझा हा आत्याचा मुलगा आहे. मी पुन्हा सांगतो, मला बरेच जण विचारतात कमेंटमध्ये हा तुमचा सख्खा भाऊ आहे की, तो माझ्या आत्याचा सुरत आत्याचा मुलगा आहे. माझा भाऊ तो पण एवढा कॅमेऱ्यासमोर येत नाही, तो पण असा लाचतो, त्यामुळं कधी आला तर नक्की हे करेल. तर आता झालं डान्स, आता झाली आहे सकाळ. आणि आजची सकाळ सगळ्यांना चांगली आनंदाची, नवीन वर्ष सगळ्यांना खूप खूप आनंदाचं सुखाचं समृद्धीचं लागो, आणि हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना. आणि आता कामाला आमची सुरुवात लेडीजला काय सगळे दिवसारखी, फक्त संध्याकाळी स्वयंपाकला सुट्टी होती. मी तुम्हाला दाखवला नाही स्वयंपाक काय म्हणजे किस्ते नेहमी दाखवला नाही. तर असा आम्ही आमचा 31 साजरा केला फॅमिलीसोबत. जेवढं कराल बाहेर जात नका, जाचे वातावरण खराब असते बाहेरचं आणि भांडणं होतात काय काय होतात, म्हणून आपल्या फॅमिलीसोबत जेवढा वेळ करायचं चांगलं राहतं, बेस्ट राहतं. आणि काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, यांना ते बरंही नव्हतं तरी पण सम्राटनी जबरदस्तीने यांना डान्स करायला लावला. नाहीतर ते कॅमेऱ्यासमोर तुम्हाला माहिती आहे भरपूर कमी येतात, पण यावेळेस आले हा असला म्हणजे मग
मोकळे होऊन जातात थोडेसे, बरं नाही वाटलं तरी मग त्या तो आला म्हणजे त्यांनाही थोडस बरं वाटलं, ते पण एन्जॉय करू शकले, आम्ही पण एन्जॉय करू शकलो. नाही का जसं तुम्हाला सांगितलं आमच्या इकडे एवढं कोणी नाहीये, तोच आहे एक फॅमिली म्हणून, बाकी सगळे बाहेर बाहेर राहतात आणि प्रत्येकासोबत आपण जाऊ नाही शकत ना एवढ्या दूर. म्हणून तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या, काही चुकलं असेल तर माफी असावी व्हिडिओमध्ये. भेटू आपण, बाय.